शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2% व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याज परतावा परत सुरू करून केंद्राने सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँका यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकाराकडे केली आहे. याबाबत नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीक कर्जापोटी देण्यात येणारा व्याज परतावा मिळालाच पाहिजे, त्या दृष्टीने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी सांगितले. नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीजवळील कोळेगाव येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनासाठी कोरेगाव येथे आले होते. यावेळी कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अंबरनाथ मलंग गड कुशिवली येथील धरणाच्या मोबदला वितरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल करत पोलिसांनी नायब तहसीलदारासह 28 जणांना अटक केली आहे. कुशवली प्रकरणी काय कारवाई होणार याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकरण तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. कल्याण डोंबिवलीमधील खोणी येथील म्हाडाच्या लाभार्थ्यांना 10% हप्ता माफ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले होते. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. म्हाडाची BSUPची घरे अशा प्रलंबित विषयावर शासन स्तरावर लवकरात लवकर मार्ग काढण्यात येतील, लवकरच हे प्रश्न सोडवण्यात येतील. तसेच कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे देखील युद्ध पातळीवर सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तो शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा आज मला वाटतं ठरलंय ना. आज म्हाडाचे घोसाळकर आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आढावा बैठक झालेली आहे. असे जे काही प्रलंबित विषय आहेत हे शासन स्तरावर त्याला लवकरात लवकर त्याचा मार्ग काढला जाईल, मार्गी लावले जातील. आणि जे नागरिकांच्या हिताचे प्रश्न आहेत, जसं BSUPचा विषय होता, 3,500 घरांचा होता, म्हाडाच्या घरांचा आहे, हे शासन स्तरावरचे जे विषय आहेत ते लवकरात लवकर सोडवले जातील. आज या भागामध्ये गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेले रस्ते जे आहेत ते खऱ्या अर्थाने वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. हा कोळेगावचा जो देखील रस्ता जो आहे हा रस्ता देखील एक मिसिंग लिंक आहे. दोन मुख्य रस्त्यांना जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे असे अनेक जे मिसिंग लिंक आहेत ते देखील या जो काही आपण रस्ता रुंदीकरण असेल किंबहुना रस्त्याचं काँक्रिटीकरण असेल या प्रकल्पामध्ये त्याचा समावेश झाला तर लोकांना खूप मोठं अंतर पार करावं लागणार नाही, अगदी शॉर्टकट लोकांना प्रवास करता येईल. आणि यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या काही वर्षामध्ये जो प्रयत्न केला त्याला खूप मोठ्या प्रमाणावर निधी शासनाच्या माध्यमातून दिलेला आहे, जेणेकरून दळणवळण यंत्रणा सक्षम होऊ द्या, लोकांना त्याचा लाभ मिळू द्या आणि रहदारी जी आहे हे सुखकर होऊ द्या यासाठी शासन कटिबद्ध आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या रस्त्यांना निधीची आवश्यकता भासेल तिथे निधी कमी पडणार नाही याची देखील तजवीज केली जाईल. यापुढे काही मोठी चौकशी करण्यासाठी प्रयत्न? हां बिलकुल, त्यामध्ये ते प्रकरण तपासून घेऊ आणि जे काही योग्य आहे ते योग्य होईल. थँक्यू सर. नाही, ते तर परतावा मिळालाच पाहिजे, त्या दृष्टीने पाठपुरावा जो आहे राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे होईल. आणि आपली भूमिका हीच आहे की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.